गद्दाराला नंतर नो एंट्री. गद्दार हा गद्दारच असतो, ह्याला सतत बदनाम केलं पाहिजे. 6 महिने तरी अशा लोक गद्दारी करणारा आहे ना, रोज टोचन दिलं पाहिजे. तू गद्दार आहे, तू गद्दार आहे, तू गद्दार आहे, तू संघटना फोडून गेलाय, तू कुत्र्याच्या पण लायकीचा नाही आहे, तुझ्यासारखा नालायक माणूस कुणी नाही आहे, तू गद्दार आहे म्हणून तू संघटना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून गेला. तुला काडीचीही किंमत नाही, तुला जगण्याचा अधिकार नाही, कारण तू गद्दार आहे. हे ह्यांच्यावर बिंबवलं पाहिजे. मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र संतोष शिंदे. कानावर पडलंच असेल की मूळ शिवसेना माननीय उद्धव ठाकरेंची किंवा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असताना आत्ता त्यांचे बंडखोर आमदार जे बाहेर पडलेत, ज्यांचा आकडा 43-44 वर गेलेला आहे, अपक्ष आणि शिवसेनेचे बंडखोर असं कडगुळं मिळून ते 43 गेलं, ते आता नवीन शिवसेना स्थापन करतायत. कदाचित त्यांचा तो प्रयत्न यशस्वी होईल की न होईल, परंतु मूळ शिवसेना असताना शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीचं नवीन समीकरण रसायन निर्माण होत आहे. त्यावेळ शिवसेनेचा एक काळ होता की शिवसेना किंवा ठाकरेंचा आवाज म्हटलं तरी संपूर्ण महाराष्ट्र हादरायचा आणि दिल्लीच्या सत्ताधीशांना सुद्धा ती दखल घ्यावी लागायची. तो शिवसेनेचा आवाज आता सौम्य पद्धतीनं बाहेर येतो म्हणून त्यांच्याच पक्षातील कदाचित त्यांच्या सावलीमध्ये वाढलेली सगळी त्यांची बांडगुळं त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी गेली आणि आपलं कुटुंब फुटतंय किंवा आपले लोक बाहेर पडतायत, आपली सत्ता जाते, हे दुःख किती भयानक असू शकतं हे खरं तर आपल्याकडली एखादी गोष्ट आपल्यापासून दूर गेल्यानंतर जो त्रास होतो तो कदाचित ठाकरेंना किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना होत असेल. महाराष्ट्रात आता संघर्ष सुरू झाला आहे. आमच्या धनकवडीमध्ये सेना आमदार त्या सावंताचं कार्यालय फोडलं, अजून तिकडं उस्मानाबादला फोडलं, ठाणेमध्ये त्या श्रीकांत शिंदेचं फोडलं, मुंबईमध्ये काल बराच धिंगाणा झाला. आता शिवसैनिक रस्त्यावर येतील, ते त्याच्यासाठी उद्धव ठाकरेंना व्यक्त व्हावं लागलं. पण आज जे उद्धव ठाकरे व्यक्त झाले हे बापावर गेले, कारण बंडखोर असलेले सगळे म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेबांचा वारसा चालवतो, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. मात्र हे बंडखोर हे हिंदुत्ववादी असायचा काही संबंधच नाही. हिंदुत्वाची व्याख्याच काय सांगते अजून ह्या कुणालाच कळलेली नाही, परंतु RSSला ती पक्की माहिती आहे की धर्माच्या नावावर जर दुकान चालवायचं असेल हिंदू आणि हिंदुत्व हे चाललं गेलं पाहिजे. बंडखोरी केलेले सगळे 2-4 वर्षापूर्वी सेनेत गेलेले लोक आहेत. कुणी पूर्वी पानटपरी चालवत होतं, कुणी रिक्षा चालवत होतं, कुणी सुरक्षा रक्षक होतं. म्हणजे ही अशी मंडळी राजकारणाची इच्छाशक्ती झाली म्हणून शिवसेनेकडे ओढले गेले. अहो, ह्या सर्वसामान्य माणसाला शिवसेनेने मोठं केलं, परंतु हे गद्दार निघाले, हे खाल्लेल्या मिठाला त्या ठिकाणी बेवफा झाले आणि या लोकांनी बंड केलं. बंड एकनाथ शिंदेनी केलं, परंतु त्याच्यासोबत काल परवा याचा अर्थ 2-3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये, 5 वर्षापूर्वी ज्यांना नुकतीच हळद लागली शिवसेनेची, तेसुद्धा हिंदुत्वाची भाषा बोलायला लागले. ह्यांना हिंदुत्वाचा शब्दसुद्धा लिहिता येत नाही. अडाणी जनता भूषण भारता. परंतु सत्ता संपत्तीच्या जोरावर हे सत्तेवर आले. पण निष्ठेनं लढणारा सामान्य सगळं गावातला कार्यकर्ता हे निवडून आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा म्हणून झटत राहिले, भांडत राहिले. त्यांच्या विचारांचा खून ह्या बंडखोरांनी केला. ही लोकं ज्यावेळेस आता महाविकास आघाडीचे आमदारांनी ठरवलं की ज्यांनी बंडखोरी केली ह्यांची म्हणजे आमदारकी रद्द झाली पाहिजे, मंत्रिपद रद्द झालं पाहिजे, ह्यांना बरखास्त केलं पाहिजे, त्यावेळेस ह्यांचं पायाखाली जमीन सरकली. जर फडणवीसांचा डाव यशस्वी नाही झाला, पहाटेसारखी जर शपथ नाही घेता आली आणि सत्तांतर जर नाही झालं तर हकनाक हे ह्यांच्या आमदारक्या जातात आणि ते होईल. कायद्याने जे जे करता येईल ते ही लोकं करतील, तेवढी ते तज्ज्ञ असतात. सांगायचा मुद्दा, जे व्यक्त होण्याचा मुद्दा हा आहे की
जे बंडखोर झाले त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं किंवा सेनेचं नाव न घेता मग लढून दाखवावं किंवा जगून दाखवावं असं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आहे. माझा बाप वापरण्यापेक्षा माझ्या बापाचं नाव वापरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बापाचं नाव त्या ठिकाणी घेऊन तुम्ही राजकारण करा, तुम्ही यशस्वी होता का बघा. हे वक्तव्य उद्धव ठाकरेंचं, खरं तर हे कडवट वक्तव्य, ही त्यांची भाषाशैली तशी नाही आहे ह्या 2.5 वर्षामधली. पण हे का बोलावं लागलं, कारण त्यांच्यासमोर त्यांची शिवसेना उद्ध्वस्त, उद्धव ठाकरेंसमोर उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्ध्वस्त होते म्हणून त्यांना कडवट बोलावं लागतं. आणि हे खरं आहे, जे जे मूळ संघटनेमधून बाजूला पडलेले असतात किंवा बाजूला जातात, हे ह्या गद्दारांचं कुठल्याही असू द्या, कुठल्याही पक्ष संघटनेचे असू द्या, ह्यांचं नवीन नाव घेऊन दुकान चालू शकत नाही, हे जगू शकत नाही. कारण जुन्या नावाला जे ग्लॅमर असतं ह्यांना नंतर कुत्रं विचारत नाही, म्हणून हे तेच नाव ठेवून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे डुप्लिकेट ती डुप्लिकेट, डुप्लिकेट कधीच टिकत नसतं, पण हे ते नाव वापरतात. आणि तुम्ही वापरायचं नाही नाव म्हणून आक्षेप घेणं हे त्या मूळ संघटनेचं काम असतं. कारण आम्ही बरेच सत्ता पिपासू किंवा नावाला हपापलेली लोक जे असतात ना, हे माशासारखं पाण्याच्या बाहेर काढल्यावर कसा मासा तडफडतो तशा पद्धतीनं हे संघटनेतून बाहेर पडलेले, पण तेच नाव वापरून जगणारे जे ढेकणं असतात हे फार म्हणजे भयानक असतात. आणि हेच डुप्लिकेट नाव वापरतात आणि ते वापरू नये, तुम्ही तुमच्या बापाचं नाव वापरा, हे ज्यावेळेस त्यांची शब्द त्या ठिकाणी निघाले हेच खरं वक्तव्य आहे. शिवसेनेचं काय होईल हा वेगळाच प्रश्न आहे. परंतु आमदार गेले म्हणून कुठलाच म्हणजे पक्ष संपणार नाही, संघटना त्या ठिकाणी डिस्टर्ब होणार नाही. कदाचित थोडं वाईट वाटेल, परंतु कार्यकर्त्यांनी जर जोमाने जर काम केलं, निष्ठेने काम केलं, तर बांधवांनो मित्रांनो ही गोष्ट नक्की आहे. हे जे काही 30-40 लोक जे प्रस्थापित त्या त्या जिल्ह्यामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत, म्हणजे हे स्वतः आमदार, ह्यांचा मुलगा एखाद्या पक्ष संघटनेचा जिल्हाध्यक्ष, हे आम खासदार ह्यांची बायको त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, म्हणजे घरातच दोन चार पदं घेऊन अख्खी पक्ष संघटना ताब्यात घेणारे हे जे सत्ता पिपासू बांडगुळ आहेत ना, हे जर बाजूला गेले, फुटलेत फुटू द्या, हे जर बाजूला गेले ना, एकाच घरात स्वतः आमदार, बायको खासदार, पोरगा युवा सेनेचा अध्यक्ष किंवा दुसऱ्याही पक्षाचं उदाहरण घ्या, घरातच सगळी पदं दिल्यामुळं ही ज्यावेळेस पक्ष सोडतात, ज्यावेळेस गद्दारी करतात, ज्यावेळेस स्वतःच्या पक्ष नेतृत्वावर संशय घेतात आणि बाहेर पडतात, त्यावेळेस हे सगळे बाहेर पडतात. पण मला तर वाटतं या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांनी असेल किंवा नेत्यांनी असेल एक बोध घेतला पाहिजे. हेच एका कुटुंबातल्या सगळ्या लोकांचं ह्या पक्षावर ज्यावेळेस कंट्रोल असतो ना, त्यावेळेस हे नवीन नेतृत्व वर येऊ देत नाहीत, त्यावेळेस हे ज्यावेळेस गद्दारी करून बाहेर पडतात ना, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची, स्पेस निर्माण होतो, नवीन नेतृत्वाला त्या ठिकाणी संधी मिळते. हा पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन मला तर वाटतं पुढे गेलं पाहिजे. आणि गद्दाराला नंतर नो एंट्री, गद्दार हा गद्दारच असतो, ह्याला सतत बदनाम केलं पाहिजे. 6 महिने तरी अशा लोक गद्दारी करणारा आहे ना, रोज टोचन दिलं पाहिजे, तू गद्दार आहे, तू गद्दार आहे, तू गद्दार आहे, तू संघटना फोडून गेलाय, तू कुत्र्याच्या पण लायकीचा नाही आहे, तुझ्यासारखा नालायक माणूस कुणी नाही आहे, तू गद्दार आहे म्हणून तू संघटना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून गेला, तुला काडीचीही किंमत नाही, तुला जगण्याचा अधिकार नाही, कारण तू गद्दार आहे, हे ह्यांच्यावर बिंबवलं पाहिजे. आणि ह्यांना सगळ्या कार्यक्रमातून ह्यांना हकलून दिलं पाहिजे, बदनाम केलं पाहिजे, निदर्शनं केलं पाहिजे, निषेध केलं पाहिजे, तर असले गद्दार वठणीवर येतील. संघटना मोठी असते हो, विचार मोठे असतात, विचारधारा त्यांची काही असू द्या, कुणाचीही वेगळी वेगळी, परंतु कुणाचंही उद्ध्वस्त व्हावं, कुणाचंही संघटन संपवावं. कारण काही प्रस्थापित जाणते नेतेसुद्धा बऱ्याच संघटना कोलमडून टाकायचं, मोडायचं काम करतात. पण मला असं वाटतं की सगळे कार्यकर्ते आपल्या आपल्या परीनं प्रयत्न करतात, ते जिंकले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत, यशस्वी झाले पाहिजेत, खचून जायचं काहीच काम नाही. आणि ठाकरे साहेब जे बोलले
तुमच्या जर गांडीत दम असेल ना तर तुम्ही आहे ना स्वतःचं नाव वापरा, नवीन नाव वापरा. ते कुबडे घेऊन जगण्यापेक्षा आहे ना स्वतःच्या बळावर काहीतरी करा तर मोठे व्हाल. आणि ह्याच सांगण्याचा उद्देश आहे. आणि ही माणसं सेनेचं नाव घेतल्याशिवाय जगू शकणार नाही, कारण बाळासाहेब नाव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय जगू शकणार नाही, कारण ह्यांना बाहेर दुसरं कुत्रं कोण विचारणार नाही. आणि हाच शब्द तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.